हॅलो फ्रॉम दार्जिलिंग. दार्जिलिंगमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. काल रात्री आम्ही इथे दार्जिलिंगमध्ये येऊन पोहोचलो आहे. मला वाटतं 48-50 तासाचा प्रवास करून फ्लाईट, ट्रेन, बसेस, शेड, टॅक्सीस हे सगळं करून आम्ही दार्जिलिंगमध्ये येऊन पोहोचलो आहे. आणि सध्या आम्ही इथल्या एका हॉस्टेलमध्ये राहतो आहे. अँड आत्ता सध्या सकाळचे 9 वाजतात आणि आम्ही इथलं जे आहे हिमालयन माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट म्हणून एक म्युझियम आहे तिथे आम्ही चाललो आहे. अँड हा असा रस्ता होता आमच्या हॉस्टेलच्या समोरूनच हा असा रस्ता आहे. थोडंसं चढाई आहे पण खूप मस्त आहे यार. काल येईपर्यंतचा रस्ता तर इतका सुंदर होता ना. सगळीकडे असं फॉग वगैरे आलं होतं. ये इन्स्टिट्यूट उपर आहे ना. अच्छा हिमालयन माउंटेनियरिंग इंस्टीट्यूट और ये तिब्बत म्यूजियम, वो अलग अलग है क्या? तिब्बत म्यूजियम अलग है, उधर है. अच्छा अच्छा, चल के जा सकते हो? उधर बहुत दूर है. दूर है? अच्छा. यहाँ पे कुछ ये है, फी है माउंटेनियरिंग इंस्टीट्यूट में जाने के लिए या फ्री में देख सकते हो? ऐसा कुछ है? अच्छा अच्छा, ओके ओके. हे असं दार्जिलिंगचे रोड आहेत. छोटे छोटे शॉप्स आहेत इकडे. हे मला वाटतं चहाचं दुकान आहे, चहापत्तीचं. बघूयात आपण येताना. हे छोटंसं शॉप आहे म्हणजे हे लोकल रोड्स आहेत तिथले. अँड जे मॉल रोड आहे ते वेगळीकडे आहे. ते आपण बघूयात दुसरीकडे जाऊन. छान मस्त वाटतं इकडे खूप. आणि इथे जवळ अजून एक आहे, पद्मजा नायडू हिमालयन झूलॉजिकल पार्क. दोन्ही जवळच आहेत तर जे आधी लागेल त्याला आधी जाऊया आपण. हे असं त्याचं बोर्ड लावलेलं इथे बाहेरच. मस्त आहे यार, काय क्लायमेट आहे. इतकी थंडी पण नाही आहे, जास्ती ऊन पण नाही आहे. अँड इथले असे हे हिमालयन माउंटेन व्ह्यूज. वाव. आम्ही आता इथे झुओलॉजिकल पार्कला चालू आहे. माउंटेनियरिंग इन्स्टिट्यूट अजून पुढे आहे बहुतेक. हे जे मागे दिसतंय गेट जे आहे ते पद्मजा नायडू हिमालयन झुओलॉजिकल पार्क असं आहे. सो जाऊया आपण, बघूया तिकडे आतमध्ये जाऊन काय आहे. हे असं त्याचं एंट्री आहे, एंट्री गेट आहे. एंट्री केली आहे पद्मजा नायडू. हे गाईड मॅप आहे, काय काय मिळतो इथे. लेपर्ड आहे. ओ रे बापरे, स्नो लेपर्ड पण मिळेल आपल्याला. वाव. ब्लू शेप सांबार हिमालयन गोरल्स. ओके. आणि अजून भरपूर काय काय आहे, जंगल कॅट्स. वाव. तर आता इथे एकाला पर पर्सनला तिकीट होतं 110 आणि प्लस कॅमेराचे 10 रुपये एक्स्ट्रा. तर आमच्या दोघांचे मिळून 230 रुपये झाले इथे 1.5 तास फिरण्यासाठी. बट ठीक आहे, देखते. स्नो लेपर्ड देखना है मुझे. सांबार डियर है थे. एकदम छोटू वाल्यापासून एकदम मोठ्या वाल्यापर्यंत आहे तिथे. द ब्लू शिप इज फाउंड इन द हाय हिमालयाज ऑफ नेपाल, तिब्बत, इंडिया, पाकिस्तान, भूतान अँड रिपब्लिक ऑफ चायना. हां, पण हे छोटे आहेत अजून. असे शिंग असतात त्याचे, ते छोटे आहेत अजून आणि तिकडे येत नाही आहे, तिकडेच बसलंय. काय त्याचं हिमालयन याक असं काय असतं का? काय फक्त याक आहे? हे तर बघितलं आपण. केसाळू प्राणी, खूप केस असतात याला. आणि त्याला कसं असं ओपन एरियामध्ये ठेवलं, इकडे सगळं असं जाळी लावलं आहे
म्हणजे त्यांच्यासाठी असं थोडंसं मोठं ओपन स्पेस छान आहे. पण इकडे पण आहे असे, हे जे साईडला आहे ना त्याच्या खाली ठेवले, म्हणजे हे सगळं फिरून बघण्यासाठी. हे काय मोठं वालं, सी हे बघ केवढं मोठं आहे. एक मिनिट, तिथं लिहिलं असणार आहे त्याचं नावच आहे मिश्मी टाकिन. ग्नू गोट और कॅटल चमॉइस असंच एक आहे. ग्नू गोट असं त्याचं नाव आहे. हे सगळं इकडे जे आहेत आत्ता आपण बघत आलोय, हे सगळं असं गोटचे जे प्रकार आहे, गोट शिप ते सगळे आहेत. आय एम इंटरेस्टेड इन स्नो लेपर्ड, इकडे पण आहे ते. तसंच काहीतरी आहे हे ग्नू गोट सारखंच, हे तेच आहे मिश्मी टाकिन. मस्त ना, किती प्रकारचे प्राणी आहेत आपल्याकडे आणि माहिती पण नाही. एकच ते असे काही उंच हिमालयन हिमालयाज वगैरे असे राहत असतील थंड हवेच्या ठिकाणी वगैरे, तर आपल्याकडे फक्त शेळ्या मेंढ्या. भीती वाटत काय, तिथं सेफ आहे तो. हा ते बघ कसं चाललंय आणि त्याची सेफ्टी एवढीच आहे छोटीशी. खाली बघ ना तसं कसं आहे इथं, इथं मनगटाच्या इथे केस आहेत भरपूर. मस्त ना, काय भारी भारी क्रिएचर आहेत पृथ्वीवरती. हॅलो बडी, हॅलो, हाय. नाव देत नाहीत ते आपल्याला कारण आपण थंड हवेच्या ठिकाणातले नाही आहेत. आपण खूप गरम आणि उष्ण ठिकाणावरून आलेलो आहे त्यामुळे त्याच्यामुळे ते लोक आपल्याला भाव देत नाही. इकडे हरिण आहेत बघ, हे काय हरिण, नॉर्मल हरिण आहेत आपण बघितलं. हे नाव बघू नॉर्मल डिअर असेल तर मग सगळे ब्राऊन कलरचे. बार्किंग डिअर, अरे वा बार्किंग डिअर पण असतं का, डीर बार्किंग डीर. पाच सहाच आहेत इकडे, एक दोन दिसत आहेत तिकडे दोन आहेत. ते काळ्या कलरचा एक पाय आहे बघ, तिकडे एक दोन आहेत. मस्त ना झाड केवढं उंच, काय भारी दिसत. इथली लोक आहेत ना मोस्टली, मोस्टली म्हणण्यापेक्षा 90% लोक नेपाळी बोलतात. तर ते हे जे गेटवरती जे सेक्युरिटी अंकल होतं त्यांनी असं सांगितलं की दार्जिलिंग इज सगळ्यात जास्ती नेपाळी बोलतात, दो इट इज इन वेस्ट बेंगॉल पण सगळे नेपाळीच बोलतात इथे. हे काय केस बघ त्याचे कसे आहेत, गोरल हिमालयन गोरल, गोरलच असं कसं होतं हे बघ. इथे पण एक आहे फक्त साईडला केस पडलेत त्याच्या, असे मध्ये नाही आहेत. कसं आहे बघ ते नाही का आपलं भांग काढल्यावर कसं दिसतं ना तसं दिसतायला ते समोर. अरे क्युटी, ओ माय गॉड, इज दिस अ स्नो लेपर्ड. हा छोटा आहे ना, स्नो लेपर्डच आहे ते. वाव एकच आहे आणि ते बसलंय कुठे, अरे तीन आहेत तर मग तिकडे काय आहे, दोन कुठे अजून कुठे आवाज करू नको. कस बघतोय आपल्याकडे, वाव
इथंच आहे आणि त्याचा कलर आहे ना सेम त्या खालचं जे आहे त्याच्यासारखं दिसायला लागलं, त्याच्यामुळं कॅमेराकडे बघायला लागलंय. हा ना, हॅलो बडी, हॅलो, हाय, तुझ्याकडे बघतोय ते शोन. आता कॅमेराकडे बघायला लागला परत तुझ्याकडं. बाय बडी बाय. कुठं बघायला लागलं ते? ओ माय गॉड, वाव. एक मिनिटात लेपर्ड दिसतो. ओ माय गॉड, काय मोठ आहे ते. वाव, सो कूल. कस फ्रीली फिरायला लागलं ते. पहिल्यांदा इतका जवळून बघते त्याला. रॉयल बेंगॉली टायगर. वाव, सो अमेझिंग यार. खूप सही. एकच आहे मला वाटतं ते. हां, अरे खाली आहे ना यार, वरती चाललं ते. वाव, खूप अमेझिंग होतं यार, खूप मस्त. नाईस, खूप करायला लागले ते. दात बघ ना कसले. वाव, टायगर. ओ माय गॉड, ओ शिट, घाबरले मी. नाईस, पोज द्यायला लागले ते. कुठले तरी पक्षी आहेत. काय सुंदर आहे ते. व्हाईट अँड ब्लॅक प्लस रेड. व्हॉट इज दिस? कोंबड्यासारखं आहे. कोंबडी आहे. अरे तिथे एक वेगळं आहे कलरचा. इथे एक वेगळं. कोकॅटो, कोकॅटो. हा, जे पक्षी होतं ते कोकॅटो आहे. सिल्वर फिसंट. दोन तीनच आहेत. सुंदर पक्षी आहे हा. हा, मस्त. कलर किती कलर आहेत बघ त्याच्यात. आणि त्याची मान बघ कशी अशी कवर ठेवल्यासारखं वाटतं वरती. वाव, शेपूट तर केवढं मोठं आहे त्याचं मागचं. हॅलो बडी, हॅलो, हॅलो बडी. वाव, यू आर सो ब्युटिफुल. खूप सुंदर आहेस तू. ओके, एवढे सगळे प्राणी आहेत या झू मध्ये. ब्लॅक बेअर, स्नो लेपर्ड, हर्बी, वोल्फ, वोल्फ टायगर. आणि इथूनच जे आहे ते हिमालयन माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट जे आहे ते इथूनच आहे एंट्री त्याला. तर आम्ही आता थोडंसं चहा घेतो इथे अँड देन मग तिकडे जाता येईल. इकडे ईश्वर थांबला आहे चहासाठी. दोन घेतलं, मला पण घेतलं. आमचं झालंय आता सगळं हे झू बघून. आता आम्ही ते माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट जे आहे आगरा तिकडे जायचं आहे. चहा घेतो आणि तिकडे जातो. तर मला वाटतं 1.5-2 तास तरी लागतं तिकडे बघायला. मला सगळ्यात जास्ती आवडलं ते स्नो लेपर्ड अँड टायगर. यार टायगर तर खूप भारी दिसतो. इतकं जवळ असं समोरच होतं आमच्या.
खूप भारी वाटलं. टायगर पहिल्यांदा मी इतकं जवळून, मला वाटतं बघितलंच नसेल मी टायगर. आपण बघितलंच नाही ना टायगर कधी? झू मध्ये पण कधी बघितलं नाही, आपण तर जात पण नाही झूला कधी, पण पहिल्यांदा झू मध्ये इतकं जवळून ते पण टायगर बघितलं मी. खूप भारी होत ते, अमेझिंग क्रिएचर म्हणू शकतो आपण. सो लेट्स, कसा आहे चहा? मस्त आहे, एकदम टेस्टी आहे, मसालावाला चहा. सो नाईस, दार्जिलिंग चाय. इथे एक रेड पॅन्डा पण आहे, हे जे दिसतंय एकच आहे ते, आणि झोपलाय तो असा पोज देऊन. रेड कलरचा पॅन्डा आहे तो. राऊंड हेडेड, लार्ज पॉइंटेड इयर्स. अरे अजून एक आहे, ऐशोन एक खाली आला बघितले बघ, ते बघ कसं आहे. वाव, नाईस यार, खूप गोड आहे ते. वाव, तिकडे बघते जंप करते का काय? ब्लॅक पाय आहेत आणि वरच सगळं रेड आहे, काय भारी दिसतंय ते. क्यूटी पाय, शेपूट बघ ना केवढं जाड आहे त्याचं, मस्त. तिकडे जायचंय का काय त्याला बाहेर? रिली नाही, बसून जाईल. मस्त, डोळे उघडून मस्त बघते. आ क्यूटी पाय, डोळे उघडे आहेत त्याचे पण झोपला आहे तो बहुत. नाही जागा आहे, जागा आहे. दोघं पण जाऊन बसले वरती. इथे ते जे रेड पॅन्डा आहे त्याचे इंटरेस्टिंग फॅक्ट दिलेले. त्याच्यात एक आहे की फॉल्स थंब, फ्लफी टेल, विगरस बांबू ईटर, ओके हाच ओके, एक्सलंट क्लाइंबर. बांबू जास्त खातात ते, त्यांचं फ्लफी टेल जे आपण त्याचं शेपोट बघितलं, आणि खूप जास्ती म्हणजे चढतात ते, एक्साइटिंग क्लाइंबर. आणि त्यांचं डाईट आहे की मॅलिंगो बांबूज, बांबू जास्त खातात. स्मॉल बर्ड एग्स, अच्छा म्हणजे दुसरे जे पक्षी असतात त्यांचं जे एग्स आहे ते खातं. स्मॉल इन्सेक्ट्स अँड वाईल्ड बेरीज. नाईस यार, खूप क्यूट आहे पण ते.